19 मध्ये जे ज्या मतदारसंघात मला लक्ष घालायला दिलं तिथे मी लक्ष घालून दोन पोलीस खात्याचे रिपोर्ट असलेले लोक मी निवडून आणले. दोन निगेटिव्ह रिपोर्ट असेल तुम्ही? हा, पॉझिटिव्ह आणले. म्हणजे मी नावं पण सांगतोय, लोक पुढून आपण ते सीट निवडून आणले. म्हणजे मला वाटत नाही की मी कुठं मागं राहिलो. मध्ये मध्ये माझ्या बिझनेससाठी मी काही खानदानी पॉलिटिकल नाही आहे की बा यदा कदाचित तुम्ही पडलात तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर घेऊ. मग माझी जागा त्यांना दिली. मला देवेंद्र फडणवीस म्हणजे संजय 2-3 वर्ष थांबतो. तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये सक्रिय झाला होता तेव्हा एक लेख आला होता की एस के म्हणून लेख आला, म्हणजे सुरेश कलमाडे ते संजय काकडे असं लेख आले. ते लेखानेच माझं वाटलं केलं. कसं काय कसं काय काय झालं नक्की? लेखन ते आमचे पराग करंदीकर नाव मठाचे, त्यांनी लिहिलं होतं. त्यांचं मत त्यांचं प्रेम खूप आहे माझं. आणि योगायोग असं झालं की एस के म्हणजे त्यांनी सुरेश कलमाडे जोडलं, एस के त्यांनी शाहरुख. मला असं म्हणायचं तो चांगल्यासाठी लिहिला असावा की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे किंवा त्याचं हे आहे. पण नक्की मग एसकेंचं गणित बिघडलं कुठे? एसकेंची गाडी घसरली नाही. गाडी घसरली नाही, काय असतं आमच्याकडं संघटना असती आणि मला कधी संघटनेत काम केलेलं नव्हतं. मी भारतीय जनता पक्षाच्या कल्चरला मॅच होता आपला वेळ गेला आणि मग त्याच्यात मी माझ्या बिझनेसमध्ये लागलो. जेव्हा जेव्हा पक्षाची म्हणजे त्यांचा 17 विषय 17-19 मला सांगितलं, तीन विधानसभेची मला जबाबदारी दिली लोकसभेनंतर. पहिले लोकसभेची दिली मग विधानसभेची, तिथं मी योग्य होतो. आणि त्यावेळेस माझे पद होतं माझ्याकडं, म्हणजे 2000 कोरोनाच्या काळामध्ये 2020 माझी खासदारकी संपली. 19 आमदारकीपर्यंत माझी खासदारकी 20 होती. 19 जे ज्या मतदारसंघात मला लक्ष घालायला दिलं तिथं मी लक्ष घालून दोन पोलीस खात्याचे रिपोर्ट असलेले लोक मी निवडून आणले. दोन निगेटिव्ह रिपोर्ट असेल तुम्ही? हां, पॉझिटिव्ह आणले. म्हणजे मी नावं पण सांगतो, एकनाथ आपला कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, शिवाजीनगर असेल, ते निगेटिव्ह होते आमच्या खात्यात. ते दोन्ही आम्ही तिथले नगरसेवक, तिथले माजी नगरसेवक ज्यांच्याकडे 2-5 हजार मते अशी लोकं पुढून आपण ते सीट निवडून आणले. म्हणजे मला वाटत नाही की मी कुठं मागं राहिलो. मध्ये मध्ये माझ्या बिझनेससाठी मी काही खानदानी पॉलिटिकल नाही आहे किंवा डे टू डेचा माझा बिझनेस किंवा माझा छंद किंवा छंद आहे परंतु माझा तो उद्योग नाही आहे. त्यामुळे तुम्हाला बिझनेस हां ते देऊन लक्ष देत मी जेव्हा निवडणूक येतात तेव्हा आपण सक्रिय असतो. पण 2014 हे 52 आमदार तुमच्याकडे आले, तर नक्की काय तुम्ही मॅथमॅटिक्स जुळवतो ते जरा सांगा. मॅथमॅटिक नाही, मी काय 1999 अजितदादा जेव्हा पालकमंत्री झाले, आपलं जेव्हा मंत्री झाले, त्यांची माझी चांगली मैत्री होती. मग त्यांच्या घरी जाणं येणं असायचं माझं. नंतर आम्ही एकदम जवळ आलो. त्यांचे पालकमंत्री झाले 2004. 2009 पण आमचं खूप मैत्री होती चांगली. नंतरही होती, आत्ताही आहे, परंतु खूप जिव्हाळ्याची होती. बरं, त्याच्यावर मी येणार आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या तिथं मला बऱ्याचशा आमदारांची ओळखी झाली आहे. मग नंतर गोपीनाथ मुंडेंची माझी 2003 मैत्री झाली. 2002 नारायण राणेंशी झाली. मग तिथंही सगळे आमदार येऊन भेटायचे. मग अचानक असं वाटलं की आपण खासदार व्हावं राज्यसभेचे. म्हणून मग त्या आमदारांचे एक एक म्हणजे एक लीडर आमदार, जे जसे भाई ठाकूर असतील, जसे अबू आझमी असतील, जसे त्यावेळेस विनय कोरेचे दोन आमदार होते, विनय कोरे असतील, किंवा अनिल गोटे अपक्ष होते, प्रशांत बम अपक्ष होता, शिरीष कोतवाल अपक्ष होता, भारत भालके अपक्ष, असे म्हणजे MIM दोन आमदार, म्हणजे असे बरेच छोटे पक्ष म्हणून 27 लोक होते. त्या 27 बाबा तुम्ही अपक्ष पुरस्कृत आमच्या पक्षाचे म्हणून तुम्ही राज्यसभेत जा असं त्यांनी आग्रह धरला. मग त्यांनी आग्रह झाल्यावर त्यांनी फॉर्मवर माझ्या सह्या दिल्या त्यांनी 20 लोकांनी. बरं, आणि मी फॉर्म भरला आणि असं योगायोग झालं की माझ्याबरोबर कुणीच फॉर्म भरला नाही. बरोबर, म्हणजे कदाचित भारतातली पहिली केस असेल कुठल्याही पक्षात सदस्य नाही आहे तरी तुमच्याकडे बिनविरोध निवडणूक झाली. अपक्ष 5 होते, मी होतो तेव्हा. म्हणजे गोयल साहेब होते, कर्नाटकचे 1 होता, आंध्र प्रदेशचे 2 होते, परंतु त्यांच्या त्या निवडणुका झाल्या माझ्याकडं किंवा कुठल्या पक्षाचे पुरस्कृत झाले ते. मी कुठल्याही पक्षाचे पुरस्कृत नव्हतो, कुठल्या पक्षाचे सदस्य नव्हतो आणि बिनविरोध अपक्ष आपण 52 आमदारच्या बरोबर झालो. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात पण मी म्हणजे झालो असतो 20 दुसऱ्या टर्मच्या वेळेस काय झालं हा झालो असतो 20 पण पक्षाचा आदेश आला किंवा उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला. बरं, आणि दुर्दैवाने ते पडले लोकसभेसाठी पडले. आणि अमित भाई असतील किंवा आमचे देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी त्यांना शब्द दिला की बाबा यदा कदाचित तुम्ही पडलात तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर घेऊ. मग माझी जागा त्यांना दिली. मला देवेंद्र फडणवीस म्हणजे संजय 2-3 वर्ष थांबतो त्यांनी. आणि साहजिक आहे की बाबा छत्रपती नाव हे माझ्यापेक्षा मोठं आहे, उदयनराजे नाव माझ्यापेक्षा मोठं असेल नसेल द्यावं म्हणजे जनता ठरवेल, परंतु छत्रपती घराने माझ्या नक्कीच कितीतरी पटीने मोठं, त्यामुळे आम्ही म्हणतो ठीक आहे, काहीच विषय नाही. अच्छा.